एनटीव्ही न्यूज मराठीनं प्रकाशित केलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरामधील एकोंडी रोडला जिल्हा परिषदतर्फे बांधण्यात आलेल्या अरुंद पुलामुळे नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. बरोबरच पाण्याच्या प्रवाहाला मार्ग नसल्यानं पूर्ण पाणी घराघरात शिरलं होतं. या वृत्ताची दखल घेत शासनानं या संदर्भात काम सुरू केलंय. एनटीव्ही न्यूज मराठी केवळ बातमी दाखवत नाही तर त्या बातमीचा पाठपुरावाही करते. होय, आम्ही 7 आणि 22 जूनच्या पावसामुळे या ठिकाणी या प्रभागात काय परिस्थिती होती हे दाखवलं होतं. 22 जून रोजी रात्री 2 वाजता पावसात चित्रीकरण करून बातमी दाखवली होती आणि संबंधित पुलाचं काम लवकरात लवकर व्हावं यासाठी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उमरगा नगरपालिका मुख्याधिकारी प्रकाश पाटील आणि जिल्हा परिषद अभियंता गुंड यांना फोनद्वारे तसेच वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी घेऊन तत्परतेनं पुलाच्या कामाला सुरुवात करण्यास भाग पाडलं. 7 जूनला झालेल्या 208 मिलीमीटर पावसामुळे या भागातील दुर्दशा आणि दळणवळणाचा गंभीर प्रश्न, तसेच 22 जूनला पुन्हा तशीच परिस्थिती, याबाबत एनटीव्ही न्यूज मराठीने बातमी प्रसारित केली होती. एनटीव्ही न्यूज मराठी केवळ बातमी लावत नाही तर त्याच्या मुळाशी जाऊन जनतेला न्याय मिळेपर्यंत संबंधित प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचं काम करते आणि याचाच परिणाम जिल्हा परिषद आणि उमरगा नगरपालिकेतर्फे तत्परतेनं या पुलाचे इन्स्टिमेंट काढण्यात आले आणि संबंधित जिल्हा परिषद अभियंता गुंड यांनी फोनवरून दिलेली माहिती अशी की तात्पुरत्या स्वरूपामध्ये 1 मीटर साईजचे 9 पाईप 3 रो मध्ये टाकून दळणवळणासाठी मार्ग मोकळा करण्यात आलाय. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी भेटेल आणि कायमस्वरूपी सिमेंट कॉन्क्रीटच्या पुलाच्या कामाला सुरुवात होईल. त्यामुळे या प्रभागातील सर्व जनतेमध्ये सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. 7 जून आणि 22 जूनला जे अतिवृष्टीमुळे पाणी साचलं होतं, इथं एनटीव्हीने इथं दखल घेऊन आम्हाला ते इथं बोलून घेतलं. मग त्याच्यानंतर आम्ही त्याची दखल घेऊन ते जिल्हा परिषद उपविभाग बांधकाम उपविभाग यांना कळवलं की बाई हे काम तुमच्या देखरेखाखाली आहे, तुम्ही लवकरात लवकर करून घ्या असं आम्ही त्यांना सांगितलं आणि लेखी पण दिलं. मग त्यांनी त्याची दखल घेऊन इथं तात्पुरत्या स्वरूपाने राहदारीस अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी काम चालू केलं आणि 1 मीटरचे MP3 RCC पाईप 3 रोचे टाकून त्याच्यावर तात्पुरता रस्ता करून दिलेला आहे आणि परमनंटसाठी त्यांनी 1 ते 2 महिन्यात त्यांची परवानगी मिळाल्यानंतर डिपार्टमेंटची परमनंट पूल इथं करणार आहे. आणि NTV चे अगोदर आभार मानतो, कारण NTV चॅनलने हे जे प्रकरण अगोदर म्हणजे 7 तारखेला जे पाऊस पडून या ठिकाणी हे जी परिस्थिती या ठिकाणी उद्भवली त्याचं सर्वात अगोदर जर बाहेर म्हणजे हे लोकांसमोर किंवा जनतेसमोर किंवा या शासनाच्या समोर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर NTV चॅनलनं केलेलं आहे. त्यामुळं मी अगोदर त्यांचे आभार मानतो. आणि ह्या एकुली रोडवरील ह्या जे पुलाची परिस्थिती झालेली होती तिथं या ठिकाणी या रोडवरून जाण्या येण्यास लोकांना खूप त्रास होत होता आणि पाणी पूर्ण साचून या ठिकाणी लोकांच्या घरापर्यंत घरामध्ये घुसलेलं होतं, लोकांची खूप तारांबळ होत होती. त्यावेळेस तात्काळ NTV ने याची दखल घेतल्यामुळं येऊन ह्या ठिकाणी याचं खोदकाम करून सुरुवातीला अगोदर पाणी काढून देण्यात आलं आणि त्याच्यानंतर परत जिल्हा परिषदेनं नगरपालिकेनं हे कळवून, कारण हे काम त्यांच्या अंडर येत असल्यामुळं हे त्यांना कळवण्यात आलं आणि त्यांनी तात्काळ प्रशासनाकडून त्यांनी त्याचं अंदाजपत्रक वगैरे तयार करून त्यांना पाठवलेलं आहे आणि तात्पुरतं तोपर्यंत लोकांची गैरसोय होऊ नये आणि लोकांना त्रास होऊ नये म्हणून तात्पुरतं या ठिकाणी पाईप वगैरे टाकून लोकांची सोय करण्यात आलेली आहे. आणि काही थोड्या दिवसात जिल्हा परिषदेनं सांगितलेलं आहे की 1.5 महिन्यात याचं अंदाजपत्रक तयार होऊन आल्यानंतर मंजूर होऊन आल्यानंतर आम्ही हे पूर्ण म्हणजे कायमस्वरूपीचं काम पुलाचं करून देऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, उस्मानाबाद.